बघा महात्मा गांधी हे महात्मा गांधी आहे. तुम्ही त्यांच्यावरती कितीही बघा, आम्ही सुद्धा गांधींवर टीका केलेली आहे, गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते, पण स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व लोकांना एकत्र करण्याचं, जाग करण्याचं, जागते रहो हा मंत्र देण्याचं, म्हणजे बलाढ्य ब्रिटिश सत्तेविरुद्ध निशस्त्र अहिंसक असं आंदोलन करण्याचं, सत्याग्रह करण्याचं, कायदेभंग करण्याची ताकद ही गांधीजीने निर्माण केली आहे. सत्य क्रांतिकारकांचं योगदान आहेच ना, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, वीर सावरकर असतील, सगळेच आहेत, सभी है. लेकिन गांधीजी का नेतृत्व असामान्य था, धैर्यशील था. गांधीजी को गोली मारने की कोई बड़ी बात नहीं है, गांधीजी मरे नहीं है गोली मारने के बाद भी. आज भी हम गांधीजी के ऊपर इतने साल के बाद भी पूरे देश में पूरे विश्व में चर्चा हो रही है. अगर आपको गोली ही मारनी थी, अगर आपको गोली मारनी तो जिसने पाकिस्तान बनाने का जो एक ये निकाला, आइडिया निकाली उस वक्त, उनको मारो. जिना के ऊपर तो किसी ने बंदूक नहीं तानी, वो तो चले गए पाकिस्तान बनाया उधर. गोली गांधी जी को क्यों मारते हो? आज भी मैं यही मानता हूँ, अगर कोई असली मर्द हिंदुत्ववादी होगा तो गांधी जी को गोली नहीं मारता.